श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, उधड़ा गुलाल वाजवा न गाड़े, त्रैलोक्याचे स्वामी धरतीवर आले, त्रैलोक्याचे स्वामी धरतीवर आले, श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा करताना श्री स्वामी समर्थांचं सारामृताचं वाचन करणं खूप गरजेचं आहे। श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा सुद्धा वाचली पाहिजे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे। आता श्री स्वामी समर्थांचे 3 अध्यायच का वाचायचे? तर पहिला जो अध्याय आहे तो म्हणजे आपले पूर्वकर्म नष्ट होण्यासाठी, दुसरा अध्याय आहे ते आपले वर्तमान चांगले होण्यासाठी, आणि तिसरा अध्याय आहे आपले भविष्य चांगले होण्यासाठी। थोडक्यात हे 3 अध्याय मिळून आपलं जीवन टिकलेलं आहे। 11 माळी जप का करायचा? तर पहिला जो जप असतो तो आपल्या गुरु, मग आई, वडील, पितर, आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, आणि त्याच्यानंतर 11वी जी माळ येते ती म्हणजे आपली स्वतःसाठी असते। आपल्याला जर काही पाहिजे असेल, एखादं ध्येय असेल, तर पहिल्या पायरीवरून आपल्याला 11व्या पायरीवर उडी मारता येत नाही, कारण आपण तोंडावर पडू। म्हणूनच रोज नित्यसेवेमध्ये रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ नावांचा जप हा प्रत्येकाने केला पाहिजे। ज्याच्या घरात लहान मुलं असतील, वाचण्यासारखी असतील, त्यांनी रोज 1 अध्याय वाचला तरीही चालेल। त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये नक्कीच फरक पडेल। कोणतीही गोष्ट असेल, कोणतेही आपलं मनात ध्येय असेल, त्याचा संकल्प धरून श्री स्वामी समर्थांचं सारामृताचं वाचन आपण केलं पाहिजे। त्याला कोणतंही बंधन नाही, कोणतेही नियम नाही। तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा ते वाचन केलं पाहिजे। स्त्रियांनी आपले काही दिवस सोडून बाकीच्या दिवसामध्ये आपण ते वाचन केलं पाहिजे। या वाचनाने आपले जीवन तर बदलतंच, पण आपले मनामध्ये सुद्धा दुसऱ्यांसाठी चांगले भाव येतात। आपलं मन, आपला आत्मा हा शुद्ध होतो। अगदी झोपेमध्ये सुद्धा आपले स्वामी समर्थांचं स्मरण राहतं, असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे। चला मग आपणही श्री स्वामी समर्थ सारामृताचं वाचन करू, जप करू, आणि अनेक लोकांपर्यंत आपण ह्याची सेवा पोचवू। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ।